कोविशिल्ड लसीकरण मोहिमेचा रायगड जिल्ह्यात आज शुभारंभ। पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत लसीकरणास प्रारंभ। जिल्ह्यातील अलिबाग येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात कोविशिल्ड लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री आदितीताई तटकरे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाला। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा कुमारी योगिता पारधी, आमदार महेंद्र दळवी, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे, आरसीएफचे अधिकारी, जिल्हा रुग्णालयातील इतर वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। बॅच आहे लसीकरणाची, त्याला सुरुवात झालेली आहे। आपण जिल्हा रुग्णालयामध्ये 100 या ठिकाणी नागरिकांना किंवा अत्यावश्यक सेवेमध्ये, आपण सुरुवात आपण आरोग्य सेवकांकडनं करत आहोत, कारण ते फील्डवर जास्ती असतात, कोविड पेशंटच्या सोबतची जवळीक त्यांची ही जास्ती प्रमाणात असल्यामुळे सुरुवात आपण आरोग्य सेवकांपासून करत आहोत। आणि त्यानुसार आज पहिली जी कोविड वॅक्सिन आहे ही आपल्या सिव्हिल सर्जन डॉक्टर माने साहेबांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे। अर्धा तास ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलं जाईल की त्यांना कुठल्याही पद्धतीचे काही साईड इफेक्ट जाणवतात का, किंवा अंडर ऑब्झर्वेशन राहिलं पाहिजे या दृष्टीने। त्याच्यामुळे रोज किमान 100 इतक्या आपण आरोग्य सेवक आहेत किंवा आपल्या ज्या अत्यावश्यक बाबींमध्ये असणारे जे काही आपले कर्मचारी आहेत त्यांना ही वॅक्सिन दिली जाईल। आणि त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रशासकीय यंत्रणेतील कर्मचारी असतील, अधिकारी असतील, नगरपालिका, महानगरपालिका, आणि मग तिसऱ्या टप्प्यामध्ये आणखी, तर तशा पद्धतीनं आपण ही सुविधा उपलब्ध करून देतो। जवळपास 9,000-9,500 वॅक्सिन आपल्याला डोसेस आहेत ते आपल्याला जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात उपलब्ध झालेले आहेत। दुसरा टप्पा निश्चितपणाने आपल्याला लवकरच उपलब्ध होईल। त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त नागरिकांना पुढच्या टप्प्यामध्ये आपण कव्हर करू। आणि काही सूचना आहेत ज्या आरोग्य विभागाने दिलेल्या आहेत, त्याचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे ब्रँडचं वॅक्सिन आत्ता घेतलं जाईल, कोविडशिल्ड आपल्याकडे देतात आणि बायोटेकच्या माध्यमातून जे वॅक्सिन आहे ते आपण देतो आहे, त्यामुळे जे वॅक्सिनेशन पहिलं घेतील तेच 28 दिवसानंतर त्यांना तेच वॅक्सिन घ्यायचं आहे। आणि मधल्या कालावधीमध्ये कुठेही त्यांना कुठलेही सिम्प्टम जाणवले किंवा काही त्रास जाणवला तर त्यांनी जवळचं जे आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, उपक्रेत केंद्र आहे, तिथं त्वरित त्यांनी संपर्क साधायचा आहे। आपण गरोदर महिलांना किंवा 18 वर्षाहून कमी वयाचे जे नागरिक आहेत यांना आपण यातून वगळलेलं आहे। ज्यांना कुठलेही कोमॉर्बिडिटीज आहेत, इतर कुठले आजार आहेत त्यांना यातून वगळलं जाईल। मग आरोग्य सेवक, आरोग्य कर्मचारी पण जे ज्यांना कुठलाही आधीचे काही त्रास असतील, त्यांचे डायबिटीज असेल, बीपी असेल, तर त्यांना यातून वगळलं जाईल। गरोदर महिला काही आरोग्य सेविका वगैरे असतील त्यांना यातून वगळलं जाईल। आणि त्यानुसार आपण या पहिल्या टप्प्याची आज सुरुवात करत आहोत। सर्वांच्या सदिच्छा या असताना खऱ्या अर्थानं नवीन वर्षाची सुरुवात आपण एक सकारात्मक पद्धतीनं करत आहोत। प्रारंभी कोविशिल्ड लसीकरण केंद्राचे पालकमंत्री कुमारी आदितीताई तटकरे यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने यांना लस टोचून कोविशिल्ड लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली। या COVID-19 ह्या लसीचं कोविशिल्ड नावाची लस आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आज 16 जानेवारी रोजी आपण 10:45 तिचं लॉन्च केलेली आहे। माननीय पालकमंत्री मॅडम आदिताई तटकरे यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं आणि प्रथम लाभार्थी म्हणून मी स्वतः ही लस घेतली 10:52 आणि मी इथे अर्धा तास बसलेलो आहे। लस EDCG दिल्यामुळं, लस दिल्याचं मला अजिबात जाणवलं नाही। मच्छर जसा डास चावल्याची जी काही दुखणं वेदना असतात त्यापेक्षाही कमी वेदना झाल्या आणि आता 20-25 होतील मला अजूनही कसलाही त्रास नाही आहे। तर कोविशिल्ड नावाची जी लस आहे याचा दुसरा डोससुद्धा मी 28 दिवसांनी घेणार आहे। आणि सर्वांना माझीही विनंती राहील की ज्या कंपनीची लस आपण घेत आहात
त्याच कंपनीची लस 28 दिवसांनी दुसरा डोस म्हणून घ्यावी आणि ही शासनाने प्रमाणित केलेली लस आहे, याच्यामध्ये काही साईड इफेक्ट्स नाही आहेत। प्रत्येकानं प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही लस पहिल्या टप्प्यात घेऊन ही जी मोहीम आहे कोविड लसीची ही यशस्वी करावी असं मी सर्वांना आवाहन करतो। धन्यवाद। या प्रसंगी जिल्हा शासकीय रुग्णालयाला RCF कंपनीकडून CSR मधून देण्यात आलेल्या X-ray, CR सिस्टीम, कॉन्ट्रास्ट इंजेक्टर, मॅमोग्राफी डिजिटल मशीन अशा साहित्याचे पालकमंत्री कुमारी अदितीताई तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। सुस्वागतम सुस्वागतम। मंजिल की धुन में आए हैं, मंजिल को पाकर मानेंगे हम लोग हैं ऐसे दीवाने, दुनिया को बदल कर मानेंगे, दुनिया को बदल कर मानेंगे। बदल कर मानेंगे मंजिल की धुन में आए हैं, मंजिल की धुन में आए हैं, मंजिल को पाकर मानेंगे हम लोग ऐसे दीवाने, दुनिया को बदल कर मानेंगे। वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे जो लक्ष्य हो अपना पूरा हो उस वक्त तसल्ली पाएंगे, जो लक्ष्य हो अपना पूरा हो उस वक्त तसल्ली पाएंगे। ऐसे तो नहीं टलने वाले, ऐसे तो नहीं टलने वाले, हम आगे बढ़ते जाएंगे, इस दिल में हजारों मौजे हैं, तूफान उठा कर मानेंगे, उठा कर मानेंगे। वंदे मातरम